मित्रांनो, आज आपण बाटली आणि फुग्याच्या मदतीनं मजेशीर कारंजे कसे बनवायचे हे पाहूया. यासाठी तुम्हाला लागेल एक फुगा, प्लास्टिकची बाटली, बेंड स्ट्रॉ, डिंक आणि कात्री. सुरुवातीला आपण कात्रीच्या सहाय्यानं बाटलीच्या तोंडाशी एक छिद्र करून घेऊ. एक बेंड स्ट्रॉ घेऊन छिद्रामधून बाटलीच्या तळापर्यंत सरकू. स्ट्रॉ भोवती डिंक लावून स्ट्रॉ घट्ट बसवू. आता बाटली पाणी भर. फुगा फुगवून त्याचे तोंड चिमटीत धरा, म्हणजे त्यातील हवा बाहेर जाणार नाही. फुगवलेला फुगा बाटलीच्या तोंडावर बसवल्यानंतर फुग्यातील जास्त दाबाच्या हवेने सुंदर कारंजे तयार होते. हे मजेशीर कारंजे कसे बरे तयार झाले असेल? फुग्यातील हवेचा दाब जास्त असतो. जेव्हा तुम्ही फुगा बाटलीच्या तोंडावर बसवता तेव्हा पाण्याच्या पृष्ठभागावर हवेचा दाब वाढतो. त्या दाबाने पाणी खाली ढकलले जाते व पाणी स्ट्रॉ मधून सुंदर कारंजीच्या स्वरूपात बाहेर पडते. एकाऐवजी 5 स्ट्रॉ वापरून हेच कारंजे आणखीन मजेशीर करता येईल का? करूया तर मग. बाटलीत पाणी भरून त्यावर फुगा लावला असता बाटलीच्या 5ही बाजूंनी सुंदर कारंजी उडताना दिसतील. हा प्रयोग तुमच्या मित्रमैत्रिणींनाही दाखवा व त्यांनाही त्याचा आनंद लुटू द्या. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या प्रयोगातून नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. अशाच प्रकारच्या विज्ञान व गणितावर आधारित प्रयोगांसाठी आमच्या आयसर पुणे सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.